आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हदना बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवली, बस सेवा बंद पडल्याने ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने निर्णय. निपाणी तालुक्यातील हदना येथील बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे ग्रामपंचायत आणि गावातील नेते मंडळीच्या पुढाकाराने अखेर हटवण्यात आली. हदनाळ येथील सर्वे नंबर 139 ही जागा सरकारी गायरण आहे, पण गेल्या अनेक वर्षापासून येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं मोठी समस्या निर्माण झाली होती. गावाजवळच असणाऱ्या या जागेवरून शासनाच्या बस वळविण्यात येत होत्या, पण येथे अतिक्रमण केलेल्या लोकांच्यात होणाऱ्या वादामुळे हदनाळ गावात येणारी बस सेवा बंद करण्यात आली होती. याचा त्रास विद्यार्थी व नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होत होता, म्हणून विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत, तहसीलदार, लोकप्रतिनिधी, पोलीस स्टेशन यांना जागा रिकामी करण्याबाबत निवेदन दिलं होतं. गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी एकत्र येऊन ग्रुप ग्रामपंचायत आप्पाचीवाडी अधिकारी लक्ष्मण पसारे, बिपिन चव्हाण, कट्टीमणी यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण अखेर काढण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्यात समाधानाचं वातावरण आहे. यावेळी रंगराव शेटके, अशोक पाटील, संभाजी पाटील, संदीप कांबळे, राजाराम पाटील, दिलीप पाटील, आनंद जाधव, प्रकाश कांबळे, मधुकर पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे नेते मंडळी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी हदनाळहून अनिल पाटील.